हाय एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल आजचा व्हिडिओ काय आहे ते. सो आज आहे धिस ऑर दॅट सेगमेंट. सो मी इंस्टाग्रामवरती क्वेश्चन केला होता की आस्क मी क्वेश्चन फॉर माय नेक्स्ट यूट्यूब व्हिडिओज, पण क्वेश्चन कोणीच विचारले नाही आहेत. बट बाकी सगळ्यांचे रिप्लाय होते की यू आर लुकिंग सो क्यूट, ब्युटिफुल, छान व्हिडिओज आहेत अँड ऑल. पण क्वेश्चन एक दोनच क्वेश्चन आले होते, तर मग मी ठरवलं की दिस ऑर दॅटचे सेगमेंट करूयात. तर आज मला हेल्प करतोय ओमकार, म्हणजे माझा भाऊ. तर त्याला मी सांगितलेलं की तू माझ्यासाठी सजेस्ट कर, तू मला सेंड कर तुला जे वाटतील ते धिस ऑर दॅट सेगमेंटसाठी. कारण एक पाऊल माझ्याकडून की मी कशी आहे, म्हणजे जास्त काही नाही, थोडंफार माझ्याबद्दल तुम्हाला आयडिया येईल की मला काय आवडतं काय नाही, त्या रिलेटेड आहे. जस्ट फन व्हिडिओ आहे हा. मग त्याने मला व्हॉट्सअपवरती ऑडिओ रेकॉर्ड करून पाठवली आहे. सो आता आपण ती प्ले करूयात. हा, आणि फर्स्ट म्हणजे मला त्रास नको म्हणून त्याने इंट्रो पण त्याने शूट केलेला आहे. सो तुम्ही नक्की ऐका. आज दीदी एक चॅलेंज करणार आहे आणि त्या चॅलेंजचं नाव आहे दिस ऑर दॅट चॅलेंज. मॉम ऑर डॅड, दोघांपैकी काही सिलेक्ट नाही करू शकत यार मी खरं तर, मॉम आणि डॅड. कारण जर मला एखादी गोष्ट पाहिजे असेल ती जर मम्मीकडून नाही मिळाली तर मग ती पप्पांकडून मिळते, जर पप्पांकडून नाही मिळाली तर मम्मीकडून मिळते. सो मग त्यामध्ये एक असं सिलेक्ट करण्यासारखं नाही, सो मी हे सिलेक्ट नाही करू शकत. नेक्स्ट आहे मूवीज या बुक्स. तर ऑफकोर्स माझ्यासारखं खूप जण असतील की ज्यांना बुक्स रीड करायला अजिबात नाही आवडत, त्यातलीच मी पण एक आहे. मला पण अजिबात नाही आवडत बुक्स रीड करायला. आणि हो, मूवीजची मी फॅन आहे. मूवीजची नाही म्हणता येणार, बट मूवी रिलेटेड म्हणजे वेबसिरीज, मी वेबसिरीज खूप बघते खूप आणि नॉनस्टॉप. एक वेबसिरीज बघायला घेतली ती पूर्ण कम्प्लीट केल्याशिवाय मी झोपत नाही. वन नाईटमध्ये पूर्ण वेबसिरीज मी कम्प्लीट करून टाकते, पूर्ण सिरीज ती. सो येस, सो नेक्स्ट बघूयात आपण. स्कूल ऑर कॉलेज, खूप जणांना असं वाटत असेल की मी कॉलेज सिलेक्ट करेल, बट नो, मी स्कूल लाईफ सिलेक्ट करेल. कारण स्कूलमध्ये मी खूप एन्जॉय केला, खूप एन्जॉय केला. मी कॉलेज लाईफ अजिबात एन्जॉय नाही केली, रादर मी कॉलेजलाच जात नव्हते म्हणून मी कॉलेज लाईफ एन्जॉय नाही केली. पण तुमचं एक्सपिरियन्स वेगळं असेल, तुम्ही स्कूल लाईफपेक्षा कॉलेज लाईफ जास्त एन्जॉय केली असेल. 11th 12th पण इव्हन मी सायन्स साईडने होती तरी देखील मी कॉलेजला जायची नाही, कॉलेजमध्ये जवळच होतं, फक्त असाइनमेंट या प्रॅक्टिकल्स असेल तेव्हाच मी कॉलेजला जायचे, अदरवाईज मी कॉलेजला पण जात नव्हती. कॉलेजमध्ये देखील माझे कोणी फ्रेंड्स नव्हते जास्त, म्हणजे की मी माझ्या क्लासरूममध्ये कोण कोण आहे हे पण इव्हन मला माहिती नव्हतं. सो मी स्कूल लाईफच म्हणजे स्कूलमध्ये खूप एन्जॉय केलं आहे, खूप म्हणजे खूप मेमरीज आहेत स्कूलच्या माझ्या. सो डेफिनेटली स्कूल लाईफच. नेक्स्ट बघूयात. चाइल्डहूड ऑर अडल्टहूड. सो चाइल्डहूडच, चाइल्डहूडमध्ये आपल्याला कळत नसतं, आपण खूप काही करतो की ज्या गोष्टी न करायला पाहिजेत त्या देखील करून जातो. आणि आपल्याला काही रिस्ट्रिक्शन नसतात की अरे हे करू नको, ते करू नको, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको. लहानपणी आपण खूप खेळतो, खूप खेळतो. पण आत्ताच्या जनरेशनचं जे खेळणं आहे ते कमी झाले, त्यांचं फक्त मोबाईलमध्ये राहिलं आहे. पण माझ्या वेळेस मोबाईल्स वगैरे नव्हते, सो आम्ही एकत्र खूप खेळलेलो आहे. म्हणजे मी जिथे राहायची तिथे आम्ही सगळे फ्रेंड्स वगैरे खूप खेळलेलो आहे. आम्ही इव्हन एक्झाम झाली, आमच्या एक्झामचा लास्ट डे असला ना तरी बॅग फक्त अशा घरात टाकून द्यायचो आणि आम्ही लिटरली बाहेर खेळायला पळायचो. सो मला असं वाटतं चाइल्डहूड लाईफ, अडल्टहूड नाही. बेवरेज ऑर कोल्ड ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स. अगेन सिंगल ऑर मिंगल, ऑफकोर्स मी सिंगल आहे. अरेंज मॅरेज या लव्ह मॅरेज, तर सिंगल आहे म्हटल्यावर ऑफकोर्स अरेंज मॅरेज. लव्ह मॅरेज करायचं असतं तर आतापर्यंत कधीच झालं असतं. स्वीट या स्पायसी, सो त्यातलं मी स्पायसी सिलेक्ट करेल. मला स्पायसी आवडतं, एक्स्ट्रीम स्पायसी नाही, बट हो स्पायसी मी खाऊ शकते. मला स्वीट नाही जास्त जात, म्हणजे इवन जर तुम्ही मला केक जरी दिला तरी एक दोन घासाच्या वरती मी तो केक नाही खाऊ शकत. सो तो कोणती असं नाही केकच, कोणतीही माझी फेवरेट डिश असेल तर ती मला एक लिमिटच्या जास्त मी नाही खाऊ शकत स्वीट कोणतीही. सो आय एम डेफिनेटली स्पायसी. कुकिंग ऑर क्राफ्टिंग,
सो कुकिंग आणि क्राफ्टिंग दोन्ही पण खूप वेगळ्या गोष्टी आहेत. आधी मी कुकिंग जास्त करत नव्हती, आत्ता कुकिंग करते मी डेली. आणि क्राफ्टिंग तर हो, म्हणजे मलाच कळत नाही मी काय सिलेक्ट करू. क्राफ्टिंग कसं डेली नाही करत, कधीतरीच करते, पण क्राफ्टिंगमध्ये खूप पेशन्सचं काम आहे. तसं कुकिंगमध्ये नाही, आणि कुकिंगमध्ये मन लावून करावं लागतं. ऑफकोर्स क्राफ्टिंगमध्ये पण मी कुकिंग सिलेक्ट करेल क्राफ्टिंगपेक्षा. कारण क्राफ्टिंगमध्ये कसं हे आहे की नाही ते घेऊन या, हे घेऊन या, मग करायला बसलो अरे हे विसरलो, थांब तेच घेऊन या. सो ते खूप हेडेकचं काम आहे, म्हणून मी कुकिंग सिलेक्ट करेल. आणि कुकिंग सिलेक्ट करायला म्हणजे घरातले बोलतील ओ इला कधीपासून कुकिंग आवडायला लागली. पण कुकिंग फूडी ऑर ट्रॅव्हलर, सो त्यातलं मी ऑफकोर्स ट्रॅव्हलर सिलेक्ट करेल. मला खूप आवडतं ट्रॅव्हलिंग करायला, खूप म्हणजे खूप ट्रॅव्हलिंग करायला आवडतं. पण आता कोविडमध्ये लांब कुठे आता जाता येत नाही आहे, त्यामुळे मी ते खूप मिस करते. मी घरातल्यांना प्रत्येकाला डेली बोलते अरे ह्या संडेला तरी चला, ह्या संडेला तरी चला कुठेतरी. पण अजून सगळे असे नाही होते रेडी कुठेतरी बाहेर जाण्यासाठी. थोडा दिवस लागेल, पण नेक्स्ट नंतर कधीतरी नक्की प्लॅन करू आम्ही थोड्या दिवसातच. पण फुडी नाही आहे, म्हणजे फुडी नाही आहे असं नाही. मला कितीही कोणतीही डिश आवडत असेल ना, मी परत तेच बोलते, कितीही डिश आवडत असेल ना तर एक लिमिटपर्यंतच मी खाऊ शकते. एक्स्ट्रीम मी कधीच कोणतीच डिश नाही खाऊ शकत. सो ट्रॅव्हलिंग हो, डेफिनेटली ट्रॅव्हलिंग. स्ट्रीट शॉपिंग या ऑनलाईन शॉपिंग, ऑफकोर्स आता तुम्हाला तर कळलंच असेल, माझ्या आधीच्या व्हिडिओ बघून तुम्हाला समजलंच असेल की मला स्ट्रीट शॉपिंग आवडतं की ऑनलाईन शॉपिंग. मी थांबते तोपर्यंत तुम्ही गेस करा. 1 2 3 या, मला ऑनलाईन शॉपिंग नाही आवडत. मी स्ट्रीट शॉपिंग असं पण नाही म्हणता येणार, बट स्टोअर शॉपिंग असं बोलू शकता. स्ट्रीट पण घेते असं नाही, स्ट्रीट नाही, पण मला स्टोअर शॉपिंग आवडते. म्हणजे स्टोअरमध्ये जाऊन बार्गेनिंग करून क्वालिटी बघून ती एक वेगळीच मज्जा असते बार्गेनिंग करण्याची. तशी ऑनलाईन आपण बार्गेनिंग नाही करू शकत. सो हो, ऑफलाईन शॉपिंग असं बोलू शकतो. यूट्यूब और इंस्टाग्राम, सो यूट्यूब और इंस्टाग्राम, यूट्यूब मी सिलेक्ट करेल. कारण यूट्यूबवर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, काही नाही आहे जे असं मिळत नाही. सो यूट्यूब. ट्रेडिशनल और वेस्टर्न, सो यार हे सगळं मूडवर डिपेंड आहे. जर काही फंक्शन असेल तर ऑफकोर्स ट्रेडिशनलच, तिथे मी वेस्टर्न कधीच वेअर करत नाही. आणि असं फंकी पार्टी किंवा ट्रॅव्हलिंग असेल तर वेस्टर्न, तिथे मी ट्रेडिशनल नाही पसंत करत. आणि मी जास्त तरी वेस्टर्नमध्ये कम्फर्ट असते जास्त. पण सांग असं सिलेक्ट मूडवर डिपेंड आहे की काय फंक्शन आहे, सो त्यानुसार मी सिलेक्ट करते. सिबलिंग और विदाउट सिबलिंग, तुम्हाला तर समजलं असेल आत्तापर्यंत माझे व्हिडिओ बघून, सगळ्या सिबलिंग सोबतच असतात. सो ऑफकोर्स डेफिनेटली सिबलिंग, विदाउट सिबलिंग नाहीच मी, काहीच नाही करू शकत. मी कुठेच जात पण नाही, इवन तुम्हाला पण माहिती असेल. नाही हॉलिवूड अजिबात नाही, मी एक पण हॉलिवूड मूवी बघितले नसेल. तुम्ही बोलत असाल यार काय आहे ही, पण हो मी एक पण हॉलिवूड मूवीज बघत नाही, सगळ्या बॉलिवूड बॉलिवूड बॉलिवूड. सेलिब्रिटी क्रश विक्की कौशल, आयुष्मान खुराना. खरं तर आहे ना, याने ऑप्शन दिलेत, बट मला असं कोणी असं क्रश असं नाही आहे कोणी की कोणतं सेलिब्रिटी असं क्रश आहे. हो आवडतात असे सेलिब्रिटी, पण क्रश असं नाही आहे डेफिनेटलीच. हा पण जर ऑप्शन दिलेत सो त्यातलं मी विक्की कौशल सिलेक्ट करेल. करियर यूट्यूबर या इंटेरियर डिझायनर, हा थोडा पर्सनल क्वेश्चन आहे असं मला वाटतं. सो आत्ता तरी मी याचा आन्सर नाही देऊ शकत आहे की यूट्यूबर या इंटेरियर डिझायनर. येस मी इंटेरियर डिझायनिंग झाली आहे, मला खूप आवडतं इंटेरियर डिझायनिंग. मी आत्ता सध्या सिलेक्ट नाही करू शकत आहे दोन्हीपैकी काही. जर अजून तुम्ही मला 5-6 महिन्याने विचाराल तर आय थिंक मी तुम्हाला बेस्ट आन्सर देऊ शकेल, बट आत्ता नाही. सो एवढेच होते ओमकारचे, ओमकारने सजेस्ट केलेले.
सो मी बऱ्यापैकी सगळेच आन्सर दिलेले आहेत मला असं वाटतंय. आणि तुम्हाला माझ्याबद्दल थोडं तरी काहीतरी समजलं असेल की मला काही आवडतं काही नाही आवडत. काहींची आन्सर नाही दिलेत कारण ते स्वतः माझ्यासाठी कॉम्प्लिकेटेड आहे दोन्हींपैकी सिलेक्ट करणं, जसं मॉम अँड डॅड आणि लास्टमध्ये करिअर अँड करिअर जे सिलेक्ट सांगितलेलं इंटेरियर डिझायनर या युट्यूबर. सो ह्या दोन्ही गोष्टी मी नाही सिलेक्ट करू शकत की दोन्हींपैकी मी काही मला जास्त आवडतं. दोन्ही पण आवडतात असं नाही. इंटेरियर डिझायनर ऑफकोर्स मी इंटेरियर डिझायनिंगमध्ये करिअर केले आत्तापर्यंत शिकले आणि युट्यूबवर जस्ट आत्ता स्टार्ट केलं आहे. सो ही जर्नी कशी आहे हे मला अजून थोड्या दिवसात मी जज नाही करू शकत आहे. सो म्हणून मला ह्या दोन्हींपैकी सिलेक्ट नाही करता येते. सो मग थोडंफार तुम्हाला कळलंच असेल माझ्याबद्दल की मी कशी आहे काय मला काय आवडतं काय नाही. सो जर असेच तुम्हाला जर व्हिडिओज हवे असतील तर मला DM करा इंस्टाग्रामवरती, खाली माझं इंस्टाग्राम अकाउंट पॉपअप होत असेल. जे अजून काही सजेशन असतील सो ते पण मला इंस्टाग्रामवर DM करून सांगा, म्हणजे मी ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येण्याचा ट्राय करेल डेफिनेटली. जर तुम्ही न्यू जॉईन झाले असेल माझ्या चॅनलला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली रेड बटन असेल त्यावर क्लिक करा म्हणजे सबस्क्राईब होईल आणि त्याच्या बाजूलाच बेल आयकॉन आहे त्यावरही क्लिक करा म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील आणि तुम्हाला समजेल की मी कधी व्हिडिओ पोस्ट केली आहे ते. सो डोंट फॉरगेट दॅट. आणि आपण भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर.